हॅलो फ्रेंड, कसे आहात सगळे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण छोटासा पाउच कसं तयार करायचं तर ते पाहणार आहे. तर हा पाउच आपण आपल्याकडे जे शिल्लक राहिलेले कापड असते ड्रेसचे, ब्लाऊजचे पीस, यामध्ये कमीत कमी कापडामध्ये आपण हा छोटासा पाउच तयार करू शकतो. यामध्ये आपण आपल्या घराचं मेकअपचं साहित्य किंवा बाकीचे जे छोटं मोठं लहान साहित्य असतं ते यामध्ये ठेवू शकतो. खूप छान असा कमीत कमी वेळामध्ये खूप सुंदर असा हा पाउच शिवून तयार होतो. तर बघा किती छान सुंदर तयार झालेले आहे. यामध्ये भरपूर असं साहित्य बसतं. तर यामध्ये मी मेकअपचं साहित्य ठेवलेलं आहे. आपल्याकडे इतर कधी कधी असं साहित्य पडलेलं असतं तर आपण एका ठिकाणी असं अशा पद्धतीने साठवून ठेवू शकतो. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मी ड्रेसची जी कापड शिल्लक राहिलेलं असते तर ती मी घेतलेली आहे. तर या ठिकाणी आपण चार पीस घेणार आहे, दोन मेन क्लॉथ आणि दोन अस्तर. तर सुरुवातीला आपण याची उंची मोजूया. तर याची लांबी आहे 10 इंच आणि रुंदी आहे 8 इंच. तर 10x8 आपण आयताकृती क्लॉथ घेणार आहे. असे अशा पद्धतीचे चार एकाच मापाचे आपण चार पीस घेणार आहे. सुरुवातीला आपण मेन क्लॉथवर अस्तरचं कापड ठेवून घेणार आहे, म्हणजे सेपरेट सेपरेट दोन्ही भाग आपण वेगळं करून घेणार आहे. तर या ठिकाणी बघा मी दोन्ही वेगवेगळे ठेवलेले आहेत. त्यानंतर मेन जो क्लॉथ आहे तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावर जी आपल्याकडे झीप आहे तर ती घ्यायची आहे. तर माझ्याकडे मोठी होती तर मी कट करून छोटी केलेली आहे. आणि आपण मेन क्लॉथ ठेवायचा आहे सरळ आणि त्याच्यावर आपण ही चेन उलट्या बाजूने ठेवायची आहे, म्हणजे जी मेन बाजू आहे ती खालच्या बाजूला घालायची आहे आणि उलटी बाजू वरती करायची आहे. तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावर अस्तरचं कापड ठेवून सरळ आपण टिप व्यवस्थित टिप मारून घेणार आहे. तर या ठिकाणी बघा वरच्या बाजूला चेनचं टोक असतं, त्यामुळे वरच्या बाजूला मी 1 ते 1.5 इंच सोडलेलं आहे आणि तिथून खाली टिप मारायला सुरुवात केलेली आहे. तर तिथून खाली सरळ टिप मारत यायचं आहे, व्यवस्थित क्लॉथ पकडायचं आहे आणि सरळ रेषेत टिप मारत यायचं आहे. त्यानंतर मी अस्तरचा भाग सरळ केलेला आहे आणि आपण जी चेन आहे ती खालच्या बाजूला ओढायची आहे आणि आपल्याला जिथे टिप मारायची राहिलेली आहे तो व्यवस्थित भाग करायचा आहे आणि त्याच्यावर देखील टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला आता चेनवर दाब टिप मारायची आहे. तर अशा पद्धतीने आतल्या बाजूला अस्तरचं कापड घालायचं आहे आणि जी आपण चेन लावलेली आहे त्याच्यावर आपण दाब टिप मारून घेणार आहे. त्यानंतर आपण दुसरा पीस घेणार आहे आणि त्याच्यावर आपण जी चेन लावलेली बाजू आहे ती ठेवून घेणार आहे अशा पद्धतीने. या ठिकाणी बघा मी कशा पद्धतीने ठेवलेली आहे, त्या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. जी चेनचा भाग आहे तो खालच्या बाजूला घालायचा आहे मेन क्लॉथवर आणि अस्तरचं कापड आहे ते वरच्या बाजूने ठेवायचं आहे आणि याच्यावर देखील टिप मारून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपली टिप मारून झालेली आहे. तर आपल्याला वरच्या बाजूने देखील दाब टिप मारायची आहे. तर अस्तरचा भाग आहे तो वरच्या बाजूला घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि वरच्या बाजूने देखील आपण याच्यावर देखील त्या दाब टिप मारून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूला दाब टिप मारून झालेले आहे चेनला. तर जो खालची एक्स्ट्रा जी चेन आहे ती कट करून घ्यायची आहे. त्यानंतर जी चेन आहे ती आपण निम्म्या परत ओपन करून ठेवणार आहे आणि दोन्ही टोकंही एकत्र अशा पद्धतीने आपण एकत्र जुळवून घेणार आहे. दोन्ही भाग अशा पद्धतीने वरच्या बाजूला करणार आहे आणि जे आपले कॉर्नर आहेत जॉईंट आहेत त्या ठिकाणी आपण दोन्ही बाजूला सुरुवातीला टिप मारून घेणार आहे थोड्या थोड्या अंतरावर. टिप मारून झाल्यानंतर मी ज्या पद्धतीने दाखवले त्याच पद्धतीने आपण 3 ते 4 इंचावर अंतर सोडून बाजूला टिप मारून घेणार. तरी ओपनिंगसाठी आपण तिथे जागा ठेवणार आहे आणि ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तिथे टिप मारून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपली टिप मारून झालेली आहे आणि आपण इथे ओपनिंगसाठी जागा ठेवलेली आहे. त्यानंतर खालच्या बाजूला जे आपण मेन क्लॉथ आहे त्या बाजूला दोन्ही कोपऱ्यावर आपल्याला टिप मारायची आहे. तर अशा पद्धतीने थोडंसं कापड घेऊन
आपण तिरकस स्टिप मारून घेणार आहे. व्यवस्थित कापड पकडायचं आहे आणि थोड्याशा अंतरावर 1 ते 1.5 इंच अंतर घेऊन त्याच्यावर आपण टिप मारून घेणार आहे. दुसऱ्या बाजूला देखील त्याच पद्धतीने आपण कापड फोल्ड करणार आहे आणि त्याच्यावर देखील आपण टिप मारून घेणार आहे. तिरकस टिप मारून घ्यायचं आहे, तेवढंच अंतर घ्यायचं आहे आणि तिरकस टिप मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही कोपऱ्यांना टिपा मारून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण जिथे ओपनिंग जागा सोडलेली आहे तिथून आपण आता आतल्या बाजूला करणार आहे. मेन क्लॉथ आहे ते बाहेर काढायचे आतल्या बाजूला आणि जिथे आपले ओपनिंगसाठी जागा राहिलेली आहे तिथे आपण त्याच्यावर देखील टिप मारून घेणार आहे. या ठिकाणी बघा, फक्त मास्टरचे जे कापड आहे त्याच्यावर स्टिप मारायची आहे, मेन क्लॉथ पकडायचं नाही. तर दुसऱ्या बाजूला देखील त्याच पद्धतीने फक्त अस्तरचं कापड घेऊन सरळ टिप मारून घ्यायची आहे. तर आपल्या दोन्ही बाजूला टिपा मारून झालेले आहेत. तर आता आपण पाऊच सरळ करणार आहे. तर अशा पद्धतीने आपला खूप सुंदर असा पाऊच शिवून तयार झालेला आहे. बघा किती सुंदर दिसतोय व्यवस्थित. यामध्ये बऱ्याच प्रमाणात साहित्य बसतं. मग असे दाखवल्याप्रमाणे आपल्याकडे जे साहित्य असतं लहानसा, तर इकडे तिकडे पडण्यापेक्षा आपण एकत्र अशा पद्धतीने या पाऊचमध्ये साठवू शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.